अमृततुल्य म्हणजेच चहा. असं म्हणतात चहा प्यायची कोणती वेळ नसते, पण वेळेवर चहा हा हवाच. चहा वेड्या लोकांना जेव्हा चहा प्यायची इच्छा होते तेव्हा त्यांना खुणवतात ते अमृततुल्य. अशाच एका अमृततुल्याला आज आपण भेट देणार आहोत, ज्याचं नाव आहे श्री दवे काका यांचे दवे टी आणि स्नॅक्स, शास्त्री रोड, पुणे. चला तर मग बघूया कसा आहे दवे काकांचा चहा. तर आपल्यासोबत आहेत दवे काका. दवे काका, मला सांगा तुम्ही या व्यवसायात कसे आहात? मी या व्यवसायामध्ये गेली 32 वर्षे आले मी हा व्यवसाय करतोय. वय वर्ष 18 असताना मी या व्यवसायावर आलो होतो. म्हणजे माझा हा जो बिझनेस आहे हा वडलोपार्जित बिझनेस आहे. वडलाच्या दुकानापासून आम्ही म्हणजे वय वर्ष 18 पासूनच कामाला लागलो होतो आणि 12 वर्ष वडलाच्या दुकानावर काम केलं. त्याच्यानंतर आम्हाला हा व्यवसायाची पूर्ण नॉलेज आलेलं होतं आणि आता ज्या ठिकाणी आपण बसलो आहे या दुकानाला साधारण ते 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले हे दुकान मी आहे तसं चालू होतं. म्हणजे 32-1 वर्ष झाले साधारण ते मला काम करता करता या व्यवसाय अमृत व्यवसाय. आज 20 वर्षानंतर लोकांना तुमचा चहा गुरळ पाडतो, तर तुमच्या चहाची नक्की खासियत काय? खासियत नक्की म्हणजे कसं आहे, आता आम्ही जे बनवतोय पहिली गोष्ट आम्ही एकदम हायजेनिक करतो सगळं. त्याच्यामध्ये कुठेही काही, कारण कसं आहे लोकांच्या आपण आरोग्याशी खेळायचं नसतं. कुठलंही मटेरियल हल्ली बाजारात भरपूर डुप्लिकेट मटेरियल येतात, आम्ही कुठलंही काही वापरत नसतो. उच्च प्रतीचा चहा पावडर वापरतो, साखर, दूध, इलायची, आलं आणि हे सगळं जे काही वापरतोय. आणि हे जे बनवताना मुख्य म्हणजे आम्ही लोकांसमोर बनवतो, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर तयार होतो. त्यामुळं त्याच्यामध्ये काही मिक्सिंग वगैरे असलं काही होत नसतं. आणि जेवढं कस्टमरला ते गिऱ्हाईकांना लागतं त्याप्रमाणे आम्ही चॉईसप्रमाणे बनवून देतो. वेळोवेळी त्याच्यामध्ये आम्ही चेंज करत आलो आहे. गिऱ्हाईकाला काय लागतंय बाबा आणि आपण काय पाहिजे, काय त्यांना हवंय आम्ही गिऱ्हाईकांना विचारतो. पण आता एवढ्या वर्षाला आमच्या गिऱ्हाईकाचे संबंध आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्ट विचारतो काय चेंजेस करायला हवे आहेत का काय कसं आहे. त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळं आमच्या पद्धतीने बनवत राहतो आणि शेवटी गिऱ्हाईकाचं समाधान ह्याच्यावरच आमचं समाधान आहे पहिल्यापासून. त्यामुळे अमृततुल्य व्यवसाय आणि एवढ्या वर्ष आले आम्ही करतोय तर आमच्या त्या रक्तामध्येच बसलेले पाहिजे. काय नेमकं गिऱ्हाईकाला काय हवंय आणि नेमकं आपण काय द्यायचंय ते एकदम मिश्रण पूर्ण झालेलं आहे. नमस्कार, मी अक्षय कोठारी. गेली 11वीपासून मी इकडे चहा प्यायला येतो. साधारण 1-6 वर्ष झाली पण अजूनही चहाच्या टेस्टमध्ये थोडाही फरक नाही. कधी कोणी स्टुडंट असो, फॅकल्टी असो, कोणालाही इकडे चहा प्यायचा मोह आवरत नाही. सो द वे डी स्टॉप, सकाळी पावणेसातला पहिला चहा, आता संध्याकाळी 8:15 शेवटचा चहा. दिवसभर 10-11 लेक्चर घेऊन तोच फ्रेशनेस. दॅट्स द ब्युटी ऑफ द वे डी स्टॉप. मला वाटत नाही वैयक्तिक या एरिया रसागुडे चहा एन्जॉय. दवे टी 1999 साली आलं. माझं ऑफिस झालं चालू 1995 साली या इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये. आय वॉज द फर्स्ट ऑक्युपंट. खाली महाराज आणि वरती मी असेच होतो. तेव्हापासून कॉफी चालू आहे आणि आज ताग आहेत अव्याहतपणे कॉफी चालू आहे. गेली 18 वर्ष इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये माझं वास्तू कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे. एवढ्या वर्षामध्ये दव्यांच्या चहाची चव अजिबात बदलली नाही. इथं येणारा प्रत्येक माझा ग्राहकसुद्धा आवर्जूनपणे दव्यांच्या चहाची मागणी करतो. अतिशय उत्तम प्रतीचा दव्यांचा हा चहा आहे. प्रत्येकाने जरूर इथं एकदा येऊन त्या चहाचा आस्वाद घ्यावा.